नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्येच नाही तर सगळीकडे आता सध्या सर्वात मोठा समजणारा पक्ष म्हणजे भाजप भाजपाची सगळीकडे सत्ता परंतु महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं जवळजवळ ज़। लोकसभे निश्चित झालेली आहे लोकसभेचं काही आचारसंहिता लागू होऊ शकते असे म्हणले जात आहे त्या अनुषंगाने भाजपचे चालू म्हणजे जे आता सध्याचे खासदार आहेत त्या तेरा खासदारांचे तिकीट कापणार व दुसऱ्यांना तिकीट मिळणार अशी शंका आहे शंकाच नव्हे तर शंभर टक्के फायनल आहे की तेरा खासदारचे तिकीट कापणार त्याच्यात नागपूरपासून सुरुवात करून नागपूरपासून नागपूरचे नितीन गडकरी यांचं तिकीट कापल्या जाणार त्याच्यानंतर दुसरे जालना जालन्यामधून रावसाहेब दानवे यांचासुद्धा तिकीट भाजप कापणार त्याच्यानंतर तिसरा रावेरमधून रक्षा खडसे रावेरमधून याचा पण तिकीट कापणार जे की चालू खासदार आहेत बघा धुळेमधून सुभाष भामरे सुभाष भामरे यांचं तिकीटसुद्धा कापल्या जाणार आणि त्याच्यानंतर सोलापूरमधून सिद्धेश्वर स्वामी हे स्वामींचं तिकीटसुद्धा सोलापूरमधून कापल्या जाणार त्याच्यानंतर वर्ध्यामधून रामदास वर्ध्या फडस वर्ध्यामधून रामदास फडस यांचंसुद्धा तिकीट कापल्या जाणार त्याच्यानंतर नांदेड नांदेडची लोकसभा सगळ्यांनाच माहीत आहे की जास्त चर्चेत असते परंतु प्रतापराव चिखलीकर चालू खासदार याचा पण तिकीट भाजप नांदेडमधून कापणार आणि नॉर्थ मुंबईमधून मुंबईची म्हणायचं झालं तर नॉर्थ मुंबईमधून चालू भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांचासुद्धा तिकीट कापल्या जाणार नॉर्थ सेंट्रलमधून पूनम महाजन चालू खासदार पूनम महाजन याचासुद्धा तिकीट कापणार व त्याच्या जा जागेवर माधुरी दीक्षित बॉलिवूड अभिनेत्री नॉर्थ सेंट्रलमधून पूनम महाजन यांचं तिकीट कापून माधुरी दीक्षित यांना तिकीट भेटणार त्याच्यानंतर महाडामधून महाडामधून रणजित निंबाळकर यांचं तिकीट काढून दुसऱ्यांना भेटणार म्हणजे रि रणजित निंबाळकर यांचा, यांचा सुद्धा महाडामधून तिकीट कापणार पुण्यामधून पुण्याची ही जागा निश्चितच म्हणजे येथीलचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यामुळे पुण्याची जागा नवीन चेहरा म्हणजे सरप्राईज राहणार आहे या जागेवर कोण होऊ शकतो माहीत नाही परंतु चेहरा हा सरप्राईज राहणार आहे त्याच्यानंतर सुनील मेंढे यांचासुद्धा तिकीट कापल्या जाणार आणि त्याच्यानंतर अकोला अकोल्यामधून सर्वांनाच माहीत आहे की संजय धोत्रे यांचे काम तेवढे खास चांगले नाहीत त्याच्यामुळे संजय धोत्रे यांचासुद्धा अकोल्यामधून भाजप तिकीट कापणार हे झाले ह्या तेरा ह्या तेरा लोकांचे तिकीट हे तेरा खासदारांची तिकीट भाजप कापणार आहे